नमस्कार खाद्यप्रेमींनो, आज आपण बघूया उपासासाठी लागणारे शेंगदाण्याचे लाडू। शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडेसे पांढरे करून घेतलेत। सगळ्याची साल काढली नाही, सालामुळे साल जर आपण पूर्ण काढली तर पित्त वाढतं, म्हणून शेंगदाण्यावर थोडी साल राहिली की आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही। म्हणून थोड्या बरेचसे साल असलेले शेंगदाणे ह्यात दिसत आहेत। आता आपण ह्यासाठी गूळ चिरून घ्यायचा आहे आणि तो गूळ एकदम बारीक चिरून घेणार आहे। ह्या वाटीनं एक वाटी भरून शेंगदाण्यात, तर एवढंच आपण गूळ चिरून घेऊया। आता शेंगदाण्याच्या लाडवासाठी गूळ आपण व्यवस्थित चिरून घेऊया। हे शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी तर शेंगदाणे भाजून घेतलेत, आता हे मिक्सर मधन वाटून घ्यायचे। त्यासाठी थोडे शेंगदाणे घालणार आहे आणि थोडा गूळ घालायचंय। असं थोडं थोडं करून घालून घेतल्यामुळं ते व्यवस्थित मिक्स पण होईल आणि वाटलं जाईल, गुळामुळे चिकट होणार नाही। आता हे सर मध्ये फिरवताना मिक्सर एकसंद फिरवायचा नाहीये, तर थांबून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते गूळ चिकट होणार नाही। आणि हे मिक्सर मधन फिरवून घेतलेलं आहे, आता मी हे ह्या भांड्यामध्ये काढून घेते आणि परत उरलेले हे शेंगदाणे आणि गूळ मिक्सर मधन फिरवून घ्यायचंय। हे मिक्सर मधन फिरवून घेतलेलं आहे, आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करूया। एकदम बारीक कूट झालं की त्याचे लाडू टाळ्याला चिकटतात, म्हणून एकदम बारीक वाटायचं नाहीये आणि हे अशा प्रकारे वाटून घ्यायचंय। आता आपण ह्याचे लाडू करूया। आता हे हाताने एकसारखं करून घेऊन आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। लाडू एकसारखे होण्यासाठी आपल्या एका मुठीमध्ये जेवढं हे मावेल तेवढं घेऊन तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आणि मग दोन हाताने तो वळून घ्यायचा। आणि हा बघा, व्यवस्थित लाडू झालाय। समजा हे चिकट झालंच नाही, लाडू वळलाच गेला नाही, तर आपण ह्यामध्ये थोडस आपल्याकडे असलेलं साजूक तूप किंवा गावरान तूप म्हणतात ते तूप घालायचं आणि ह्याचे लाडू वळून घ्यायचे। आपल्याला आवडत असेल तर यात वेलची, जायफळ, खोबऱ्याचे तुकडे पण घालू शकता, पण शेंगदाणे हे प्रोटीन युक्त असल्यामुळं आणि गूळ हा आयर्न युक्त असल्यामुळं गूळ आणि शेंगदाणे ह्याचेच लाडू जास्त पौष्टिक म्हणून मुलांना आपण देऊ शकतो। आणि अशा प्रकारे आपण सगळे लाडू करून घेऊ। हा शेंगदाण्यांच्या लाडूचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अन्नपूर्णा स्वाद 2020 या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।